दापोली येथील रयत शिक्षण संस्थेच्या अनंता पांडुरंग भोईर विद्यालय आणि रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिनानिमित्त इनरवेल क्लब ऑफ पनवेल यांनी शाळेच्या नावलौकिकात भर टाकेल असा माता पालक मेळावा आयोजित करून मुलींच्या आरोग्यासंबंधी मुलाची माहिती दिली. या सोहळ्यासाठी जवळजवळ 500 माता पालक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी ॲडव्होकेट सुजाता चव्हाण यांनी पालकांनी मुलगी वयात येताना कोणकोणती काळजी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन केले. सर्व माता पालक ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना ही माहिती अतिशय उपयुक्त वाटली. यानंतर इनरवील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा डॉक्टर वीना मनोहर यांनीही सर्वाइकल कॅन्सरबद्दल सविस्तर माहिती देऊन तो होऊ नये यासाठी देण्यात येणाऱ्या लसीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या मुलींना ही लस देण्याचे आवाहन केले. या उपक्रमाला क्लबच्या सेक्रेटरी अंजली कुलकर्णी, पास्ट प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर आणि वर्षा ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी वर्षा ठाकूर यांनी उपस्थित पालकांना आवाहन करत आपल्या मुलीच्या आरोग्याची काळजी आपण ही लस देऊन पूर्ण करू शकतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे असे सांगितले. या संदर्भातील संपूर्ण जबाबदारी इनरवील क्लब ऑफ पनवेल उचलणार आहे. तसेच ही लस विद्यार्थिनींना संपूर्णपणे मोफत देण्यात येईल. तसेच त्यासाठी येणारा खर्च इनरवील क्लब ऑफ पनवेल उचलणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमानंतर मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे सॅनिटरी पॅड क्लब अध्यक्षांनी शाळेकडे सुपूर्द केले. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या प्राचार्या पुष्पलता ठाकूर यांच्या वतीने करण्यात आले होते.